नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी पॅटर्न या आपल्या युट्यूब चॅनलवर मी महेश जाधव आपलं हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो सततच्या ढगाळ वातावरण असेल किंवा दहा ते बारा दिवसांपासून सलग पाऊस चालू आहे त्यामुळे आपल्या रोपाची मर होत आहेत काही शेतकऱ्यांच्या रोपाची शेंडे करपत आहेत तर काही शेतकऱ्यांचे रोप हे आडवे पडले आहेत तर अशा विविध समस्या आपल्याला जाणवत आहेत तर ही जी समस्या आहे तर ही मूळ समस्या म्हणजेच आपल्या जमिनीमध्ये बुरशीचा प्रभाव वाढलेला आहे आणि आपल्या रोपाला बुरशीच्या प्रादुर्भावामुळे ही समस्या बघायला मिळत आहेत तर सर्वप्रथम आपण ही कंट्रोल कशी करणार आहोत तर मी अगोदरही सांगितले आहे आणि आज आजसुद्धा रिपीट करत आहे की आपण एक किलो सल्फर आणि एक किलो त्यामध्ये यम पंचेचाळीस हे दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मातीमध्ये मिक्स करून आपल्या संपूर्ण शेतामध्ये फेकून द्या आणि तुमच्या कांदा रोपामध्ये थोडाफार जर पिवळ सरपणा असेल तर तुम्ही दहा सव्वीस सव्वीस एक किलो त्यामध्ये ऍड मा करून मातीऐवजी त्या खतामध्ये मा मिक्स करून जरी आपण आपण जिथे रोप टाकलेले आहेत तिथे जर फेकून दिले तर त्याचा परिणाम असा होईल की एम पंचेचाळीस आणि सल्फरमुळे जमिनीमधून जे आपल्या कांदा रोपावर बुरशीचा अटॅक झालेला आहे ती बुरशी जागेच नष्ट होईल आणि आपल्या कांदा रोप हिरवेगार होण्यास मदत होईल आणि ज्या वेळेस आपण यम पंचेचाळीस आणि सल्फर आपल्या जमिनीमध्ये फेकून देणार आहोत त्याच्याच दुसऱ्या दिवशी आपल्याला कस्टोडिया आणि फॉलिक्युअर या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण एक फवारणी घेणे गरजेचे आहेत कारण की हे दोन्ही कीटकनाशक जे आहे आपले सॉरी हे जे बुरशीनाशक आहेत हे आंतरप्रवाही बुरशीनाशक असल्यामुळे बुरशी ही जागीच लॉक करत असते आणि तिथून आपल्या रोप हे हिरवेगार होत असते कशो कस्टोडियाचा असा फायदा कस्टोडिया आहे की कांदा हिरवेगार करण्याची सुद्धा ताकद कस्टोडिया आणि फॉलिक्युअरमध्ये आहे त्यामुळे या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून जर आपण आपल्या रोपावर जर स्प्रे घेतला तर निश्चितच आपल्या रोपामधील जी बुरशी आहे ती समूळ नष्ट होऊन आपले रोग तेथे शंभर टक्के नाही परंतु साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत रोप जगण्याची संभावना यामुळे आपल्याला बघायला मिळते तुमच्या रोपामध्ये मग शेंडी पिवळे पडत असेल किंवा कांदा रोप मर असेल त्यानंतर जे कांदा रोपाला स्प्रिंग येत असते म्हणजेच स्प्रिंगवाणी आपले कांदा रोप आकडे तिकडे होत असते ते सुद्धा आपल्याला येथे त्यामध्ये बेटर रिझल्ट बघायला मिळेल आणि तुमच्या रोपावर जर थोडाफार थ्रीपचा अटॅक असेल तर तुम्ही त्यामध्ये थायमोक्तो झॉम कंटेंट असलेलं एखादं कीटकनाशक वापरू शकता त्यामुळे काय होईल की आपल्या रोपावर जे थ्रिप्स अटॅक आहे तो सुद्धा आपल्याला तेथे कंट्रोल करता येणार आहेत तर अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच तुमच्या कांद्या रोपामधील मर समस्या असेल शेंडे पिवळे पडलेले असेल किंवा रोप पिवळे पडले असतील तर ही सर्व समस्या दूर होईल आणि ज्या शेतकऱ्यांनी वाफ पद्धतीवर रोप टाकलेले असेल तर त्यांनी आपल्या शेतामध्ये पाणी साचवू नये अशा प्रकारे नियोजन करावे म्हणजेच जे आपण वरमे तयार केलेले आहे ते थोडे फारकाईनं तिथून पुढून टाकावे जेणेकरून जो पाऊस येईल तर ते पाऊस तेथून निघून जाईल म्हणजेच त्याचा निसरा होईल आणि शक्यतो ज्या शेतकऱ्यांनी रोप टाकलेले नसेल आणि ते शेतकरी आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांना एक नम्र विनंती की रोप टाकताना कधीही आपण बेडवरच टाकले गेले पाहिजे म्हणजेच गादी वाफ्यावर रोप टाकायचे आहे ते ज्याने काय होईल की गादी वाफा असा असल्यामुळे त्यामुळे जितकेही पाऊस आले आला तरी ते सरीमधून वाहून जात असते म्हणजेच तेथून संपूर्ण पाण्याचा निचरा होत असतो आणि रोप टाकताना शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करूनच रोप टाकावे यू पी एल कंपनीचा इलेक्ट्रॉन बीज प्रक्रियेसाठी खूप चांगला आहे तर त्यामध्ये बघा एक बुरशीनाशक आहे त्याचबरोबर कीटकनाशक आहेत आणि त्यामुळे जे आपले कांद्याचं रोप आहे ते हिरवेगारसुद्धा राहणार आहेत आणि उगून क्षमता सुद्धा बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्याने वाढत असते त्यामुळे आपल्याला एक बीज प्रक्रिया करणे गरजेचेच आहे त्यामुळे अशा प्रकारे नियोजन करा निश्चितच भविष्यामध्ये सुद्धा तुमच्या कांदारोपावर जे येणारी समस्या आहे ती समूळ नष्ट होणार आहेत आणि तुमच्या काही समस्या असतील तर ते मला कमेंटमध्ये कळवा त्याचं मी संंभर टक्के रिप्लाय देतच असतो तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण की तुमच्या एका लाईकमुळे नवीन नवीन नवी माहिती शेअर करण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळत असते आणि मी अगोदरचं एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये तुम्हाला युपीएल कंपनीचं जेब, जेबा या बदल जमीन से लानी जर से तर जेबा याबद्दल माहिती दिलेली आहे तर तुमचे शेत जर काळी जमीन असेल आणि तुम्हाला जर कांदा रोप टाकायचं असेल तर जेबाचा असा फायदा आहे कि तुम की तुम्हाला अवघ्या चार ते पाच तासांमध्ये सुद्धा वापसा कंडिशन आणून देण्याची ताकद जेबामध्ये आहेत कारण की जेबामुळे काय होत असते की जमिनीमधील जो लाव आहे तो पूर्ण संपूर्ण शोषून घेतला जातो आणि जमीन ही कोरडी करण्याचं काम जेबा करत असते त्यामुळे कांदा रोपासाठी एक प्रकारे वरदानच आहेत कारण की जेवढे आपल्या कांदा रोपाच्या रोपवाटिकेमध्ये वापसा कंडिशन असेल तेवढेच आपले रोप जोमदार वाढीसाठी मदत होईल आणि त्यामध्ये बुरशीचा अटॅकसुद्धा वाढणार नाही त्यामुळे वापसा कंडिशनसाठी तुम्ही जेबा अवश्य वापरा तुम्ही कांदा रोपच नाही तर इतर पिकासाठी जिथे तुम्हाला वापसा कंडिशन मिळत नाही ते ते सुद्धा तुम्ही आपल्या शेतामध्ये टाकू शकता त्यामुळे लवकर वापसा कंडिशन होत असते तर मित्रांनो माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती आपण नेहमी घेऊन येत असतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान